उमेश पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. आज दुपारी 12:30 सुमारास उमेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्यासोबतच इतर ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. करण पवार आणि शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने करण पवार यांना जळगावातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपने उमेश पाटील यांना तिकीट नाकारत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.